विद्यार्थी मित्रों, विभाग दोन मधील प्रयोग क्रमांक 8 आपण पाहतो। या प्रयोगामध्ये पानाच्या पाकुंद्र्यांची तात्पुरती काचपट्टिका तयार करून पर्णरंध्राचा अभ्यास करणे हे आपल्या प्रयोगाचं नाव आहे, शीर्षक। तात्पुरती काचपट्टिका तयार करायची, त्यासाठी आपल्याला द्विदल वनस्पती आवश्यक आहे। म्हणजे पर्णरंध्राचा अभ्यास करण्यासाठी तात्पुरती काचपट्टिका तयार करणे गरजेचे आहे। उद्देश पर्णरंध्राचा अभ्यास करणे, यासाठी द्विदल वनस्पतीचे छोटंसं पान आवश्यक आहे। त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी हा संयुक्त सूक्ष्मदर्शक काच पट्टी आहे, आच्छादन काच असेल, त्याचबरोबर ही पेट्री डिश असेल किंवा वॉच ग्लास असेल, त्यामध्ये पाणी आहे, या स्लाइड्स आहेत आणि सूक्ष्मदर्शक, त्याचबरोबर ग्लिसरीन हा एक आपल्याला रंजक लागणार आहे। तर या पद्धतीनं आपण ही काचपट्टिका तयार करणार। त्यासाठी पहिल्यांदा एखादा द्विदल वनस्पतीच्या पानाची आवश्यकता आहे। त्याकरता द्विदल वनस्पती एका कुंडीमध्ये लावलेली असेल, ती वनस्पती घ्यायची, सूर्यप्रकाशात ठेवायची, त्यानंतर त्या वनस्पतीचं पान तोडून घ्यायचं, त्या पानाला बरोबर उभा छेद मारायचा, असा छेद मारायचा किंवा कापायचे, त्याचा पातळ पाकुंद्रा घ्यायचा। हे जर शक्य नसेल तर हे पान कट केल्यानंतर आपल्याला एखाद्या कच्च्या पोकळीमध्ये टाकून ब्लेडने असे त्याचे छोटे छोटे काप घ्यायचे। त्यातला एखादा काप असा आपण आता हा ब्लेडने नाही घेतलेला, यावरती ठेवायचा आणि त्याचे निरीक्षण करायचं। यामध्ये पानाचा खालचा भाग फक्त आला पाहिजे, ते असे घ्यायचे, त्याच्या अगोदर पाण्याचे इथं दोन थेंब घेतले, त्यावरती हा ठेवायचा, यावरती ग्लिसरीन टाकायचं आहे आपल्याला, त्याच्या अगोदर यावरती कव्हर स्लिप टाकायची। कव्हर स्लिप टाकल्यानंतर त्यातल्या साईडनं जास्त झालेलं पाणी जे आहे ते या ब्लॉटिंग पेपरच्या साह्याने असं शोषून घ्यायचं सर्व बाजूने। वॉच ग्लासच्या साईडनं थोडं ग्लिसरीन टाकायचं, ही तात्पुरती असेल। आणि जर आपण सुरुवातीलाच यामध्ये ग्लिसरीन घेऊन त्यामध्ये जर तो पानाचा तुकडा माउंट केला तर ती कायमस्वरूपी आपली पट्टिका तयार होईल। मग ही काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षणासाठी घेऊन जायचं। मग सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करताना दोन प्रकारची पॉवर असतात, एक हाय पॉवर आणि लो पॉवर। हा आयपीस असतो आणि हा ऑब्जेक्टिव्ह पीस असतो, म्हणजे पदार्थ नेत्रिक लिंग आणि पदार्थिक लिंग असत। एकाच 25 पट मोठे करून पाहण्याची क्षमता आहे, तर एकाची 100 पट 1000 पट सुद्धा मोठे करून पाहण्याची क्षमता आहे। त्यासाठी या ठिकाणी इकडे दुसरे छिद्र असते, त्या ठिकाणी ते लावायचे आणि आपण ते पाहायचं। यासाठी या खालील आरशाच्या साह्याने अगोदर लाईट आत घ्या। यावरती आपल्याला दिलेली अशी काच पट्टी आहे, ती या ठिकाणी अशी ठेवायची आणि वरून चष्मा नसेल असेल तरी सुद्धा आपला नंबर प्रमाणे ऍडजस्ट याच्या खाली ठेवून आपण ते पाहायचे। स्पष्ट दिसल्यानंतर या क्लिप टाकायच्या आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं। हे करण्यापूर्वी ही जी वनस्पतीचं पान आहे, काय आहे आपण घेतलेलं, ते सूर्यप्रकाशात ठेवायचं। सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळे काचपट्टीवर त्यातला जो स्टोमाट आहे म्हणजे पर्णरंध्र आहे ते ओपन होतं। परत पाहायचं आणून काचपट्टीवर सूक्ष्मदर्शकाखाली, परत काय करायचं काढायचं आणि अंधारात ठेवायचं। अंधारात ठेवलं की त्यातलं काय होतं, पर्णरंध्र बंद। आणि हे दोन्ही निरीक्षण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता भासते। मग या सूक्ष्मदर्शकातून आपल्याला पर्णरंध्र कसे दिसेल हे आपल्याला पाहायचं आहे। तर हे सगळे ऍडजस्टमेंट झालेले आहे, त्यानंतर एकदा प्रकाशात ठेवायचं, सूक्ष्मदर्शकाखाली आणून बघायचं, अंधारात ठेवायचं, परत सूक्ष्मदर्शकाखाली आणून पाहायचं आणि मग आपण त्याची निरीक्षणे नोंदवायची। साधारणपणे याची आकृती कशी असेल ती आपण पाहू। सूर्यप्रकाशात आपण जर त्या पान पाहिलं सूर्यप्रकाशात ठेवून, तर या पद्धतीनं ओपन म्हणजे उघडे पर्णरंध्र दिसते, हे दिसते आपल्याला। हे हरित लौके आहे, केंद्रक आहे याच्यामध्ये, आणि या संरक्षक पेशी आहेत ज्या आपल्याला घेवड्याच्या बीच्या आकाराच्या दिसतात त्या,
तर ज्यावेळी पान हे सूर्यप्रकाश असतं आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालू असते त्यावेळी पानात जास्त झालेलं पाणी बाष्प रूपानं बाहेर टाकण्यासाठी हे पर्णरंध्र आहे स्टोमाटा हा ओपन होतो उघडा होतो आणि त्यामधून बाष्प रूपाने पाणी बाहेर पडत असतं. पण ही क्रिया सूर्यप्रकाशात होते. ज्यावेळी आपण अंधारामध्ये हे पान घेऊन जाऊ त्यावेळी बाष्पीभवन होण्याची क्रिया थांबते आणि ती क्रिया थांबल्यामुळे इथलं पर्णरंध्र जे आहे ते बंद होतं आणि बाष्प रूपानं बाहेर पडणारं पाणी बंद होतं. या पद्धतीनं सूर्यप्रकाशात पर्णरंध्र उघडे राहते तर अंधारामध्ये ते बंद होते हे स्पष्ट होते. म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालू असताना बाष्परूपाने पाणी बाहेर टाकण्याची क्रिया यामधून होते. याच वेळी कार्बन डायऑक्साईड आत घेण्याची क्रियासुद्धा या पर्णरंध्रातून केली जाते आणि हे पर्णरंध्र वनस्पतीच्या पानाच्या खालच्या बाजूला असते. अशी ही क्रिया चालते. म्हणून या पापुंद्र्याच्या तात्पुरती काच पानाच्या पापुंद्र्याची काचपट्टिका तयार करून पर्णरंध्राचा आपण या पद्धतीने अभ्यास केला.